मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाचे. आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्यानंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका. जर केली तर जागा रिक्त ठेवा, कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटोळं करायची इच्छा नाही. तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे, बघूयात काय करते ते. नसतं आहेच 10 तारखेला बसलेलो. नाही अगोदर आंदोलन हे नंतर आचारसंहिता, अगोदर आचारसंहिता नाही आहे. अगोदर आंदोलन 5 महिन्यापासून ते निवडणुका घेणार नाही दादा. 16,000 हरकती आलेल्या आहेत, त्यावरती आपली भूमिका काय? आपण काय म्हणतो कोणत्या आल्या? कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडत आहेत की हा कायदा बदल आल्या तर अडचण नाही आहे, ते करणार येते हे मराठ्यांना माहिती आहे. परंतु मराठा बांधवांना या कामाच्या निमित्तून माझी महाराष्ट्रातली विनंती की जेवढे आपले अभ्यासक आहेत, जे वकील बांधव आहेत, यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या स्वाऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा, तुमच्याही हरकती द्या, तुमच्याही व्याख्या द्या. आपणही मराठा समाजानं ताकदीनं तिकडं निवेदनं सचिवांकडं सरकारकडे जाऊ द्या ही मराठा समाजाला माझी विनंती आहे. कारण त्यांचे तर येणार आहेत, त्या तर आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते ही अशा करायची गरजच नाही. परंतु आपल्याही अभ्यासकांना सगळ्या हुशार लोकांना सावध होऊ तिथं आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत, जे मंत्री आहेत, यांना सगळ्यांना फोन करून सांगा की यांना निवेदनं द्या की 15 तारखेला जे अधिवेशनात सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे. आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या स्वाऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने मजबूत करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं त्या दिवशी विषय मांडावा. कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडं डोळे लावून बघणारे कोणचं आमदार आणि मंत्री आपल्या बाजूला बोलतो ही मराठा समाजही बघणार. सर प्रकाश शेंडगेंनी असं म्हटलंय की आता ओबीसींचा पक्ष आम्ही काढू म्हणून, राजकारणाबद्दल मला नाही काही कळत. ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या जुन्या आहेत का नवीन आहेत? मी 2-3 बार विचारले, नव्या आहेत का जुन्या? ज्या काही कुणबी नोंदीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते जुन्या आहेत का नवीन आहेत त्याबद्दल सांगा ना. तेव्हाच तर नवीन सापडतात ना, जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात? जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना. जुना एखाद्याला जमीनच नाही, नुसतं तो गावकरी, पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा 7-12 माज जो सापडला आपल्या आजाकडे होता, तर मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन. तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत, नव्यानं सापडल्या. सर मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत, मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आलात, विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवांवर केसेस पडलेल्या आहेत, अजूनही ते मागे घेतलेले आहेत, काय सांगाल त्याबद्दल? मराठा महोत्सव या ठिकाणी झाला, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या जाऊन मराठा समाजानं सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा, कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे. आणि जो तो आपण मुद्दा म्हणलात की केसेसचा, सरकारनं तसं लिखित दिले आंतरवाडी महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ. बघा प्रक्रिया कधी सुरू करतात ना, 10 तारखेला मरून कशा सुरू आहे. सर आजचं सगळं भाषण बघितलं, सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात. ते गप्प बसत नाही ना, मी काय बोला, मी बोलतच नाही त्याच्यावर. ते बाकडे कोणकडे बोलत मग मला नाही निघत, कारण मी वाटत जात नाही कोणाची विनाकारण. कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो. तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट 5 महिन्यातल्याकडून बघा, एकाही ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही, त्याला मात्र सुट्टी नाही. कारण तो गोरगरीबाचा ओबीसीचा नाही, मराठ्यांचा नाही, ते कोणाचंच नाही. फक्त आता अंमलबजावणी बाकी आहे, तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाहीत म्हणून म्हटले, परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे. मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ काढली तर जाल. अगं बाबा तुम्ही खुर्ची नाही आपले हे बसत नाही मी कुठं, हे त्याचा अर्थ वेगळा आहे. आपण सामान्य घरातून आलेलो आहेत, सामान्य लोकांसाठी काम करायचं, श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांच्या लेकरात येतात कल्याणावर. परंतु समाजानं तो रूल पाडलेला, त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाचे. त्या नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्यानंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा. समाजाचं आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा असा मराठा समाजाची मागणी काय सांगाल? त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साथ देत नाही हे समाजाला माहिती आहे, सगळ्या डॉक्टरांना पण माहिती. परंतु एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही, फक्त एवढ्याच वेळेस चाललो. समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय. पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे, म्हणून शब्द ऐकत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे.
परंतु त्यांच्याच लेकरासाठी मी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही आम्हाला उपोषण करू नये. मी मात्र एवढे वेळेस करणार आहे समाजाच्या लेकरासाठी. जसं सोशल मीडिया, जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या चालेल माहिती नाही, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल? काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाहीये, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल? आता किती दिवस काय चालू, 57 लाख नोंदी सापडल्यात, परिवाराला जरी 5-5 बी दिले 100-100 सापडायला लागले एका नोंदीवर. मराठा युवकांना काय संदेश? तेच सांगायलो ना, पत्तर जर 5-5 मिळाले तरी 2 करोड मराठा आरक्षणात गेले. सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अधिसूचना निघाली राजपत्रित, त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे, अंमलबजावणी होणार, त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार. जे फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना, आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा, अधिकारी बना, आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून. आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत, मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना, सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही, मग त्याच्यासाठी काय आपण पावलं उचललं? मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका, जर केली तर जागा रिक्त ठेवा, कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमचे वाटोळ करायची इच्छा नाही, तर त्यांनी खूप शब्द दिलेला आहे, बघूयात काय करते ते. नसतं आहेच 10 तारखेला बसलेलो बरोबर. सोशल मीडियातून तुमच्या विरुद्धच असं लिखाण लिहिलं जातं, हे नेमकी कोण करत आहे? जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे, मंत्र्यांचे फोन, नेमकी ती लोकं कोण आहेत? आणि मेले घेत होतो मनावर पहिले, मला लय कळत नाही, मी ग्रामीण भागातला आहे ना, ते काही लिहिलं मला वाटत दिवस काही का. मला एकदा परवा दिवशी हजाराने फोन आले मराठी, ते म्हणले असल्याकडे काय ध्यान देत तुम्ही, यांना उद्योगच आहे म्हणे पहिल्यापासून, हे सोशल मीडियावर येणार आहेत का, यांच्याकडे ध्यान देऊ नका, आम्ही करोडो लोक तुमच्यासोबत आहेत आणि आम्ही यांना शोधलं आहे कोणाची आहेत काय आहेत, हे 4 दिवसात गप्प बसले आहेत, आम्ही मागं लागतो म्हणे. भुजबळांची माणसं आहेत ते तर असणारच ना, त्यांचं तर कुठं म्हणतो, आमचा विषय चाललाय, आमचे 30-40 जण आहेत, जास्त नाही तर करोडो एकीकडे 30-40 जण एकीकडे, ते बी आत्ता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही, कारण त्यांना काही सुपारी दिली असं, ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले, खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे, उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका, जरी काही कोणाकडून चुकला असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल, तुमचं पेपर आटीवेल नाव आला असेल तर नका येऊ देऊ, परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका, एक ताकदीने आपण सगळेजण लढू, जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लढा. अंमलबजावणी होण्याच्या अगोदर जर काय त्याच्या अगोदर आचारसंहिता लागली तर त्याची अडचण निर्माण होईल आपल्या सगळ्या आंदोलनाला? नाही, अगोदर आंदोलन हे नंतर आचारसंहिता, अगोदर आचारसंहिता नाही आहे, अगोदर आंदोलन 5 महिन्यापासून सुरू, ते निवडणुका घेणार नाही, तेच निवडणुका घेणार, कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे, ते निवडणुका घेणार नाही.